गाइस पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आज आपल्याला बीजगणिताचा तिसरा धडा याचा दहावीचा अंकगणितीय श्रेणी अंकगणितीय श्रेणी हे बोर्डात 10 वर्षासाठी विचारलं जातं चार मुद्द्यांसमवेत व्यवस्थित करा खूप सोपा झालं पहिला अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय ते लक्षात घ्या त्याच्या पहिला अवतर क्रमिका म्हणजे काय लक्षात घ्यावं लागेल कारण प्रश्नामध्ये क्रमिका दिली आहे असं म्हणते प्रत्येकाचा अर्थ माहिती असलं तर तुम्हाला गणित सोपं जाते लक्षात ठेवा क्रमिका म्हणजे काय संख्यांचं ग्रुप क्रमिका म्हणजे काय संख्यांचा ग्रुप कुठल्या पण संख्यांचा दिले असतील आता समजा 3, 6, 9, 12 अशा काहीतरी संख्या एकत्र असं ग्रुप लिहिलं ओके त्याला काय म्हणायचं क्रमिका त्याला इंग्लिश मध्ये टर्म म्हटलं जातं T1, T2, T3, T4 ओके टर्म आहे सगळे क्रमिका आहे मग आता अंकगणित श्रेणी म्हणजे काय असं सांगतो अंकगणित श्रेणी काय आता संख्यांचा ग्रुप आहे क्रमिका आहे पण ही अंकगणित श्रेणी आहे का नाही जर तुम्हाला ओळखायचं असेल तर प्रत्येकामध्ये गॅप बघायचा का बघायचं गॅप डिफरन्स फरक आता बघा फरक बघा ह्याच्यात मध्ये कितीचा फरक आहे 3चा ह्याच्यामध्ये 3चा आहे ह्याच्यामध्ये 3चा फरक काय सोपा आहे जर समजा फरक काढायला येत असेल तर सरसर वजाबाकी करा मागच्यातून पुढचा वजा करायला लक्षात ठेवा 6 मधून 3 गेले 3, 9 मधून 3, 6 गेले 3, 12 मधून 9 गेले 3 ह्याच्यामधला प्रत्येकाचा फरक असा सेम आहे जर प्रत्येकाचा फरक जर सेम असेल तर अंकगणितीय श्रेणी आहे आणि जर नसेल तर अंकगणितीय श्रेणी नाही लक्षात घ्या क्रमिका काय आला क्रमिका म्हणजे काय संख्यांचा ग्रुप कसा T1, T2, T3, T4 टी का पण कारण टर्म म्हणतात लक्षात घ्या ओके अंकगणितीय श्रेणी म्हणजे आहे का नाही कसं ओळखायचं क्रमिकेमधला जर फरक सेम असला तर अंकगणितीय श्रेणी आहे नाहीतर नाही ओके त्या टाइपचे गणित आपला पहिलाच प्रश्न आहे बसला की अंकगणितीय श्रेणी आहे का नाही ओळखायला सांगितलंय कसं सोडवते तुम्हाला एक सवाल करून दाखवतो एक दोन तीन म्हणजे तुम्हाला जास्त समजते ओके पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न खूप सोपा आहे 2, 4, 6, 8 आपल्याला असं विचारलं अंकगणितीय श्रेणी आहे का नाही सामायिक फरक काढा यामध्ये डिफरन्स किती कितीचा फरक काढायला पाहिजे ओके मी काय सांगितलं T1 = 2, T2 = 4, T3 = 6, T4 = 8 फरक काढायचं तर कसं काढतो मागच्यातून पहिला वजा काढा T2 - T1 म्हणजे 4 - 2 गणितात फरक दाखवावा लागतो ओके तोंडी येते पण तरी दाखवा लागतो 2 आता T3 - T2 मागच्या तो पहिला का ह्याच्यातून हे केलं आता ह्याच्यातून हे करा 6 - 4 किती आलं 2 T4 - T3 8 - 6 किती आलं 2 म्हणजे D बरोबर किती आहे 2 आहे प्रत्येकाचा फरक D म्हणजे डिफरन्स सामान्य फरक 2 आहे म्हणजे ही अंकगणितीय श्रेणी आहे ओके हे दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे आता एक छेदक दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल सोपा असत आहे छेद लक्षात ठेवा कधी पण छेद म्हणजे जर 2 असतं ना 2 हे छेद असलं की तुझा निम्मा असतो निम्मा 1/2 म्हणजे निम्मा असत म्हणजे खाली जर 2 असतं निम्मा असते लक्षात ठेवा 2 आहे नंतर दिलंय 5/2 नंतर दिलंय 3 नंतर दिलंय 7/2 बघायला कसं 2/2 हे निम्मा आहे म्हणजे 5 निम्मा म्हणजे 5 रुपयाचा अर्धा 2.5 रुपये 2.5 3/3 7 रुपये चालत 2.5 रुपये सोपा करून घेतो सोपा आहे काय नाही चेन मध्ये कंटिन्यू केलं तरी उत्तर येतं असं केलं मुद्दाम सोपं केलं ओके परत येतो T1 = 2, T2 = 2.5, T3 = 3, T4 = 3.5 खरा मागच्यातून पहिलं T2 - T1 2.5 रुपयांमधून 2 रुपये गेले 8 आणि राहिले ओके T3 - T2 किती आहे 3 रुपयांमधून 2.5 रुपये गेले 8 आणि राहिले T4 - T3 3.5 रुपयांमधून 3 रुपये गेले 8 आणि राहिले ओके अंकगणितीय श्रेणी आहे जर डिफरन्स जर वेगवेगळा असेल समजा आन्सर जर वेगळा आला इथं तर अंकगणितीय श्रेणी नाही ओके समजलं आता बघा जर समजा तुम्हाला जर प्रश्नामध्ये असं सांगितलं की ए आणि डी दिलं आता ए म्हणजे काय सांगतो जे आपण T1 म्हणत होतो ना आता क्रमिकेमध्ये जी पहिली संख्या असते जी पहिली संख्या ज्याला आपण T1 म्हणत होतो त्यालाच ए म्हणतो क्रमिकेतलं पहिलं पद त्याला काय म्हणतात ए आणि फरक तुम्हाला सांगितलं ते दोन्ही दिलं तर आपल्याला आता जसं आपण क्रमिका होते ना ते तयार करायचे आता काय दिलं बघा पहिला ए बरोबर दिलाय 10 डी बरोबर दिलाय 5 सोपं आहे पहिला जर 10 असेल 10 किती पहिला किती 10 मग प्रत्येकामध्ये 5 5 ने फरक करायचा 5 5 चा गॅप करायचा
10, 15, 20, 25 ओके तुम्ही म्हणतो सोपा आहे का पण असं गणित असं चालत नाही लिहा लागतं कसं लिहा बघा T1 ओके T1 म्हणजे काय A म्हणजे किती 10 T2 चं उत्तर काढायचं T1 चं उत्तर झालं त्याला A ला काय म्हणतात T1 T2 कसं करणार मागील पद अधिक D हे सूत्र लक्षात ठेवा मागील पद अधिक D T2 च्या मागे कोण असतं T1 अधिक कोण D हे सूत्र सांगितलं मागील पद अधिक D किती आहे 10 अधिक किती अधिक लागेल डी किती आहे 5 किती आलं 15 आता काय काढणार T3 T2 अधिक डी T3 च्या मागे कोण असेल T2 मागील पद अधिक डी ओके 15 अधिक 5 किती आलं 20 T4 T3 अधिक डी किती आहे 20 अधिक 5 किती आलं 25 आले का चार काढा जास्त नाही पेपरला तर पहिले पण दुसरे पण विचारतात जास्त विचारत नसतात ओके चार काढून ठेवा समजतंय आणि नंतर चिन्ह वय बघा अधिक वजा वगैरे काय असेल तर त्यावेळेस अधिक वजा वजा तीन वजा असतील तर वजा बाकी करा चिन्ह वाईज तुम्ही हे सोडू शकता सोपा आहे का अजून एक आपण चेन मध्ये लावतो सोपा आहे का ए बरोबर किती सांगितलं वजा 7 दिलाय आणि डी बरोबर दिलाय 1/2 मी तुम्हाला सांगितलं 1/2 म्हणजे 1 रुपयाचा अर्ध किती 8 आहे असं धरू सोपं आहे ओके ए ला काय म्हणतात T1 T1 चं उत्तर काय आहे एक्स ए म्हणजे T1 T1 म्हणजे ए की त्याला वजा 7 आता मला काय T2 T2 चं काय म्हणतं सूत्र मागील पद अधिक डी मागील कोण आहे T2 च्या मागे कोण असतं T1 अधिक डी T1 किती आता वजा 7 अधिक 0.5 बरोबर आता अधिक वजा होणार किती आलं उत्तर मग 7 रुपये बरोबर 8 आणि गेले 6.5 रुपये मोठ्या चिन्ह द्या T3 बरोबर T2 अधिक डी T2 आलं गेलं उत्तर वजा 6.5 अधिक 0.5 म्हणजे 8 आणि 6.5 रुपये बरोबर 8 आणि गेले किती आले 6 रुपये पुढचे तुम्ही कंटिन्यू काढू शकता समजतंय का जर तुम्ही शेवटचा जर प्रश्न बघितला या उदाहरण संग्रहातला तर त्याच्यामध्ये पण तेच सांगितलंय की क्रमिका दिलं पहिला पद कुठलं सामान्य फरक कुठला तेच काढा सांगितलंय सोपं एकदम मागचे उदाहरण मागचे जे दोन्ही कडे झालं त्यावेळेस तुम्ही सोडू शकता आता बघा एक दाखवतो 5 दिलंय 1 दिलंय वजा 3 दिलंय वजा 7 दिलंय आता ए बरोबर सांगा काय ए बरोबर पहिला सांगितलं जे पहिला असतं तेच जास्त 5 डी बरोबर कसं काढणार डी बरोबर काढायचं कसं काढणार मागील पद मधून पुढचं वजा काढायचं म्हणजेच T2 वजा T1 T2 किती आहे 1 वजा 5 किती आला उत्तर वजा 4 म्हणजे डी बरोबर उत्तर आलं वजा 4 ओके किंवा तिथे दिले बघा 127 आहे 135 आहे परत नंतर 143 आहे 151 बरोबर आता याचं कसं करणार ए म्हणजे किती आला 127 बी काढायचा मला T2 मायनस T1 T2 किती आहे 135 वजा 127 दोघांचे वजा किती 8 सगळ्यामध्ये गॅप तेच असणार ओके ए आणि डी चे किमती काढल्या या उदाहरणासमोर सगळे गणित ऑलमोस्ट झाले तुमचे आणि लक्षात ठेवा हे पेपरला एक एक मार्काला दोन दोन मार्काला गणित विचारू शकतात त्यामुळे थोडस नीट करा तुम्हाला व्यवस्थित समजेल त्याच्यानंतर लवकरच याचा दुसरा व्हिडिओ होईल ओके बाय